नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. परभणीत गायरान धारकाच्या प्रश्नावर मोर्चा, कार्यकर्त्यांचा सहभाग, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. जिल्ह्यातील गायरान धारकाच्या प्रश्नासह इतर अनेक प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. जिल्ह्यातील गायरान वनीकरण धारकांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात. ज्या गायरान धारकांना यापूर्वी 7/12 देण्यात आली आहे त्यांच्या 7/12 पोट खराब हा शब्द वगळण्यात यावा. प्रत्येक गावात मागासवर्गीयांना स्वतंत्र स्मशानभूमी द्यावी. ज्या गावात स्वतंत्र स्मशानभूमी आहे तेथे अतिक्रमण झाले असून ते हटवावे. पूर्णा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात करण्यात आलेले अतिक्रमण काढावे. मागासवर्गीय आदिवासीसाठी आर्थिक तरतुदीचा कायदा करावा. यासह विविध 17 मागण्या या मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे मांडण्यात आल्या आहे. मानवी हक्क अभियान, भीमप्रहार संघटना आणि बहुजन मजूर पक्षाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले होते. भीमप्रहार संघटनेचे संस्थापक प्राध्यापक प्रवीण कनकुटे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 1 वाजता जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद कार्यालय, उड्डाण पूल, बस स्थानक, रेल्वे स्थानक मार्ग हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरात मोर्चाचे स्थला रूपांतर सभेत झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके, भीमप्रहारचे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनकुटे, बहुजन मजूर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ कसबे, विश्वजित वाघमारे, ॲडव्होकेट विष्णू ढोले, मारुती साठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं. शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा परभणी न्यूज. तोपर्यंत नमस्कार.